नमस्कार, स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. संभाजीनगरमध्ये म्हणजे मराठवाड्यात संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक 17 सप्टेंबरला होणार आहे. आता महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आणणार म्हणजे त्याच्यासाठी छत्रपती संभाजीनगरामध्ये 500 खोल्या 200 गाड्यांची सोय करावी लागणार. मंत्री, त्यांचा पर्सनल स्टाफ, कर्मचारी, सेक्युरिटी, ड्रायव्हर या सगळ्यांची व्यवस्था करावी लागणार. वॉटरप्रूफ शामियाना उभा राहणार, कारण तिथे लोक बरेच येणार भेटायला. त्या जर मंत्रिमंडळांना भेटायचं असलं तर त्यांच्यासाठी त्यांची व्यवस्था, तिथे पाणी, बिजली, शौचालयाची व्यवस्था होणार. आता 14 शासकीय विश्रामगृह आहे, तिथे त्यांची व्यवस्था होणार आहे. परंतु जे मोठमोठे हॉटेल्स आहेत, 5 स्टार 3 स्टार 4 स्टार, हे पण दूर झालेले आहेत. रामा हॉटेलमध्ये मंत्र्यांची व्यवस्था केली जाईल. ताज हॉटेलमध्ये सचिव राहतील. लेमन ट्री हॉटेलमध्ये OSD आणि जॉईंट सेक्रेटरी राहतील. अमरप्रीतमध्ये सहसचिव राहतील. फर्न रेसिडेन्सीमध्ये मंत्र्यांचे PA राहतील. वाहन चालक, अंगरक्षक, महसूल प्रबोधिनीमध्ये राहतील. विमानतळ, रेल्वे स्टेशनवर स्वागत कक्ष उभारला जाईल. 17 समित्या नेमलेल्या आहेत अधिकाऱ्यांच्या, त्या विभिन्न गोष्टींवर लक्ष ठेवतील. खाण्याची सोय कशी, जेवण्याची सोय कशी, कुठे करायची, येणाऱ्या लोकांची व्यवस्था कशी, आणि हा सर्व जो खर्च आहे तो काही 1 करोड रुपयांमध्ये बसेल. काय गरज मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात घेण्याची? 17 तारखेला निजाम माझं जे राज्य होत तिथे पोलीस ऍक्शन करून त्याला भारतात विलीन केलं. मराठवाड्याचा बराचसा भाग निजामध्ये होता, त्यामुळं 17 तारखेला त्यांचा तो स्वातंत्र्य दिन निजामापासून मुक्ती म्हणून भारतात विलीन. त्यासाठी जर ही मंत्रिमंडळाची बैठक तिथे घ्यायची असली, त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जाऊन तिथे एक सभा जरी घेतली असती तरी बरं झालं असत. परंतु हा सगळा लवाजमा घेऊन कर्ज बाजार म्हणजे कर्जात डुबलेल्या महाराष्ट्रावर, पैशाची चंचण भाजलेल्या महाराष्ट्रावर, इथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप न दिल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात येते आणि सरकार हरभर पाहते. केंद्र सरकार म्हणतो कांदा खरीदतो, पण पैसा नसतो त्यामुळे कांदा खरीदला जात नाही. असं आमचं भिकारी सरकार मराठवाड्यात संभाजीनगरमध्ये ही बैठक घेण्यासाठी करोडोचा उधारा करे हे चित्र समोर तुमच्या मी ठेवलं. पण त्याला नाण्याला दुसरी बाजू आहे. हे मंत्रिमंडळ तिथे जातंय कशाला? फक्त त्या मराठवाड्याच्या लोकांना प्रेम दाखवण्यासाठी नव्हे. जेवढा त्यांना आत्मीयता मराठवाड्याबद्दल दाखवतात तेवढा मराठवाड्याचा बॅकलॉग तरी ते देतील का, हा प्रश्न आहे. परंतु ही पूर्ण एक्झरसाइज याच्यासाठी आहे की याच 17 तारखेला छत्रपती संभाजीनगरामध्ये भारताचे गृहमंत्री अमित शहा यांची रॅली आहे. मंत्रिमंडळाच्या नावाखाली ही सगळी व्यवस्था ती आहे आणि अमित शहा हे आता महाराष्ट्राचं दैवत झालेलं आहे, सत्ताधीशांचं. मग ते अजित पवार असो, माननीय एकनाथ शिंदे असो की पूर्व मुख्यमंत्री, वर्तमान मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे लाडके नेता, बीजेपीचे सर्वात मोठे नेता देवेंद्र फडणवीस असो, सगळ्यांचा देव एक, ते म्हणजे अमित शहा. तेव्हा आपला देव जर संभाजीनगरमध्ये रॅली करण्यासाठी येत असेल, कारण तेलंगणामध्ये सुद्धा निवडणुका आहेत, महाराष्ट्र जो तेलंगणा आहे, हैदराबाद अजूनही मराठवाड्याची नाळ तिथे जुळलेली आहे, त्यांना आपलं पण वाटतं, तिकडले लोकांची कल्चर एक आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाषण देऊन हिंदीमध्ये तेलंगणापर्यंत मार करण्याचा तो एक मनसुबा आमच्या राज्याच्या सत्ताधीशांच्या देवाचा आहे. त्यासाठी एवढा हा आटापिटा, म्हणजे हा सगळं मंत्रिमंडळ तिथे त्या रॅलीमध्ये असणार आणि वाट पाहणार की आमच्यातल्या कोणाचं नाव आमचा देव घेतो. जसं मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की दादा पहिल्या ते तो अच्छा होता, त्यानंतर दादा हवेतच आहे. साक्षात देवानी सांगितलं की तुम्ही पहिले यायला पाहिजे होत. अमित शहानीच बोलायला म्हणतो, पण राहिलंच काय बीजेपीमध्ये? आणि मग दादा सुपर मुख्यमंत्री म्हणून काम करायला लागले, कारण दादा अजून भाजपा समजली कुठे आहे. म्हणजे लगेच अध्यादेश निघाला की दादांच्या सगळ्या फायली देवेंद्र फडणवीसांच्या टेबलवरनं पुढे जाते, आणि दादाला एका झटक्यात तो खांद्यावरचा हात कधी मानेवर पोहोचला कळलंही नाही. तरी पण आपला देव येतो म्हटल्यावर त्याच्या दर्शनाला कोण नाही जाणार, आणि महाराष्ट्र तर संताची भूमी आहे, भक्तिरस भरलेला आहे महाराष्ट्रात, आणि आमच्या सत्ताधीशांची जे सत्तेत आहेत सध्या त्यांची भक्ती गुजरातच्या प्रति आणि दिल्लीच्या प्रति किती आहे हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या करदात्यांचे करोडो करोडो रुपये खर्च होऊन हा एक मोठं दिव्य भव्य इव्हेंट संभाजीनगरमध्ये होणार आहे. जेवढा खर्च या इव्हेंट वर होतो तेवढे पैसे जर संभाजीनगरमध्ये दिले तर वर्षानुवर्ष त्यांचा जो पाण्याचा प्रश्न आहे पिण्याचा तो सुटेल. पण जेव्हा जेव्हा त्या पाण्याचा प्रश्न येतो तेव्हा मिळतात फक्त आश्वासन, गॅरंटेड आश्वासन, ताकदीची आश्वासन, पाणी मिळत. आता त्या संभाजीनगरला जिथे पाणी हवं आहे तिथे त्यांना मोठा इव्हेंट मिळेल. दिल्लीचे देव येतील, सगळे पुजारी येतील, आणि जनतेला आणून या देवाची महिमा गायला जाईल, आणि मग तो देव या देशात रामराज्य कसं स्थापित झालं, आणि महाराष्ट्रात डबल इंजिनची सरकार, ऑटो सरकार किती जबरदस्त काम करतं, ह्या गोष्टी ते सांगतील. आणि ह्या गोष्टी ऐकत ऐकत महाराष्ट्राची जनता खाली पोटी पुन्हा आकाशाकडे देवाकडे प्रार्थना करत की बाबा सोडव रे आम्हाला या दुष्काळातनं, सोडव रे आम्हाला या नेत्यांकडनं, असं ग्रहण करत वापस जाईल. त्यामुळे ही मंत्रिमंडळाची बैठक कशासाठी आहे मी तुम्हाला सांगितलं, आणि त्याचं प्रयोजन काय आहे हे सांगितलं. पैसा किती खर्च होईल अंदाजे तुम्ही लावायचा, कारण मोठमोठ्या हॉटेलची बिलं कशी येतात हे नेत्यांना थोडी माहीत, ते तर फक्त हॉटेल झाड पहाडी फिरत पर्यटनावर असतात. आणि महाराष्ट्राची जनता दोन टाईमच्या दोन वेळेच्या जेवणाच्या शोधात. आज एवढंच, पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत. नमस्कार, पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.